नमस्कार, रेणुकास किचन मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एकदम फक्कड असा तंदुरी चहा, ज्याला माझी मम्मी छानसा हेल्दी टच देणार आहे। तुम्ही बऱ्याच असे चहाचे प्रकार ऐकले असणार, पण हेल्दी तंदुरी चहा हा पहिल्यांदाच ऐकत असाल। चला तर मग बघूयात आपण हा हेल्दी तंदुरी चहा कसा बनवायचा आहे। तंदुरी चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गवती चहाचं पान, जे स्वच्छ धुवून तोडून घेतलेलं आहे माझ्या मम्मीने, एक चिमूट भर हळद, एक छोटा अद्रकचा तुकडा, 4 ते 5 पानं तुळशीचे, विलायची, लवंग आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा। तर साखर आणि पत्ती ही तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायची आहे। आम्ही इथे 2 लोकांचा चहा करणार आहोत, त्याप्रमाणे घेतलेली आहे। गंजामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे। यामध्ये आता आपण जी साखर आणि पत्ती घेतलेली आहे ही टाकून द्यायची आहे आपल्याला, आणि छानपैकी आपला हा चहा आता उकळून घ्यायचा आहे। यामध्ये तुळशीचे पानं, विलायची, लवंग, दालचिनी, गवती चहा हे सगळं टाकून द्यायचं आहे आणि चिमूटभर हळद। आता हे सर्व मसाले आपण उकळून घेऊया। जो छोटा तुकडा आपण अद्रकचा घेतलेला आहे हा सुद्धा आपल्या चहामध्ये छानपैकी किसून टाकून द्यायचा आहे आपल्याला। इथे माझ्या मम्मीने एक बोळका घेतलेला आहे। हे दिवाळीला जेव्हा बोळका म्हणा किंवा मापूल जे तुम्ही म्हणत असाल ते, तर जे आपण दिवाळीला आणत असतो तेच हे बोळका आहे, हेच आपल्याला घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला चहा उकळत आहे तोपर्यंत आपल्याला हे बोळकं लाल तापून घ्यायचं आहे गॅसवर। आपला चहा छानपैकी उकळलेला आहे। यामध्ये आता आपण 1 ते 2 कप दूध टाकायचं आहे। आपलं बोळकं एकदा चेक करून घेऊयात गॅसवरचं। याला आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने छान लाल करून घ्यायचं आहे गॅसवर। आपल्या चहाला छानपैकी उकळी फुटलेली आहे आणि बोळकं सुद्धा छान तापलेलं आहे आपलं। याला आता आपण एका गंजामध्ये काढून घेऊया। तर गंज आपल्याला इथे मोठाच घ्यायचा आहे आणि हा जो उकळलेला चहा आहे हा यामध्ये टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान चर्र असा आपला चहा या बोळक्यातून बाहेर निघतो आहे। याला पूर्ण या बोळक्याची टेस्ट आल्यामुळे हा चहा खूपच सुंदर लागतो। याचा सेंट खरंच खूप छान येतो आहे आणि आवाज सुद्धा। तर आपला हा तंदुरी चहा तयार आहे। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला आमचा हा तंदुरी चहा कसा वाटलेला आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।